तुझ्या लहानपणापासून सुरुवात करूया. तर तुझ्या या लहानपणाबद्दल, पंडितजींच्या प्रभावाबद्दल, संगीताच्या संस्कारांबद्दल तू आम्हाला सांग. संगीताचे संस्कार याबद्दल तुम्ही म्हणताय, तर ते माझ्या मते माझ्यासारखा लकी मनुष्य जास्त नसतील, किंवा असले तर चांगलं आहे. कारण की आमच्या घरी मोठ्यातले मोठे कलाकार आलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर क्रिकेटही खेळलेलो आहे. आणि अशी माझी पूर्ण म्हणजे माझं जे बालपण आहे, चाइल्डहूड, ते असं गेलं. म्हणजे पंडित भीमसेन जोशीजी, नंतर पंडित जसराजजी, किशोरीताई अमोणकर, बेगम अख्तरजी, असे कित्येक मोठे मोठे कलाकार आमच्या घरी यायचे जबलपूरला, आणि मी अतिशय लहान होतो तेव्हा. तर त्यांचं गाणं मी समोर ऐकलेलं आहे एवढ्या लहानपणापासून, आणि त्यामुळे ते सगळं म्हणजे रक्तात तर आलेलंच आहे, पण संस्कार असे घडत गेले. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांस जर समोर असले ते, तर काय संस्कार होतील, म्हणजे ते हे व्हायलाच पाहिजेत ते संस्कार. त्यामुळे असं एक चाइल्डहूड माझं. अरे बाबांचं म्हणजे अजयजींचं काय त्याच्यामध्ये स्थान आहे? बाबांचं स्थान माझ्या सांगीतिक करिअरमध्ये म्हणा किंवा आयुष्यात सगळ्यात मोठं स्थान त्यांचं आहे. बर, एक तर त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. तू कंठसंगीत, वाद्यसंगीत ह्यातल्या शिक्षणाला कधी सुरुवात केली? फक्त 15 वर्ष झालेत, 15 किंवा 16. पण सुरुवातीला मी म्हणजे अगदी लहानपणी मी गायचो. त्याच्यानंतर मी वाद्य वाजवीन हे माहीत नव्हतं मला, पण मी हार्मोनियम वाजवायचो पूर्वी अगदी लहानपणी. मग तबला वाजवायचो, तबला शिकलो. मग त्याच्यानंतर गाणं शिकायला मला लाईट म्युझिकमध्ये जास्त आवड होती, क्लासिकलमध्ये नव्हती तेवढीशी. तर लाईट म्युझिक शिकायला सुरेश वाडकरांकडे काही दिवस गेलेलो. मग तू शिवकुमार शर्मा ह्यांच्याकडून शिकलास नाही का? तेव्हा ते कसं सुरू झालं शिकणं? लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं, हे वेगळं करायचं वेगळं करायचं सारखं मनात होतं. म्हणून अशा वाद्यावर वाजवायचं जे कोणी वाजवलेलं नाही आहे. शास्त्रीय संगीत कीबोर्डवर वाजवलेलं नव्हतं तोपर्यंत कोणी. तर मी कीबोर्ड हे वाद्य घेतलं आणि कीबोर्डवर शास्त्रीय संगीत वाजवायला लागलो. तर कीबोर्ड वाजवायला सुरू केलं तर मला कळलं की हे सतार किंवा सरोद अंगाने वाजू नाही शकत, त्याला वेगळंच काहीतरी पाहिजे. मग संतूरचा जो अंग आहे तो त्यात आपण घेऊ शकतो. मग कोण? तर संतूरमधले सगळ्यात मोठे जे गुरु आहेत आणि कलाकार आहेत ते म्हणजे पंडित शिवकुमार शर्माजी. मग बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांच्यासमोर मी वाजवला, राग किरवानी वाजवला. आणि ते म्हणले अरे ये अच्छा है, इसको सीखना चाहिए. मग मी शिकायला लागलो. अच्छा, म्हणजे तेव्हा तू नक्की केलंस की तुला करिअर संगीतामध्ये करायचे? हो, साधारण 96-97 साली. आणि तोपर्यंत तुझं शिक्षण त्याआधी कुठपर्यंत कसं झालं होतं? साधारण 97 कॉलेज संपलं, मार्केटिंग मॅनेजमेंटचा कोर्स संपला. त्याच्यानंतर काय, मला जॉब कधीच करायचा नव्हता. बरोबर. तर मग काय, तर म्युझिकच अशी असा एक हे आहे ज्याच्यात जॉब नाही करावा लागत. बरोबर. कुठल्याही कलेमध्ये जॉब नाही करावा लागत. तर मग हेच आपलं असं म्हणून ते सुरू झालं. कॉन्सर्ट चालू झालं. पहिली कॉन्सर्ट आठवते तुला? पहिली कॉन्सर्ट माझी इथे मुंबईतच नाद ब्रह्म म्हणून एक बँड्राला एक इन्स्टिट्यूट आहे कलानगरला, तिथे मी फर्स्ट टाईम वाद्य हातात घेतलं आणि माझा क्लासिकलचा प्रोग्राम तिथे झाला. आता आपण त्या पिया बावरीकडे येऊया की त्या अल्बमची जन्मकथा, तिची एखादी झलक तू आम्हाला दाखवशील का? मी ते आणलेलंच आहे तुम्हाला काही ऐकवायला, पण त्याच्या आधी त्याची स्टोरी सांगतो. पिया बावरी झालं कसं? असं बाबांना म्हटलं की मी एक अल्बम करतो आणि तुम्ही त्यात गा. तर बाबा म्हटले कसा करशील अल्बम तू? मी म्हटलं मला सगळ्या बंदिशांना आम लोकांपर्यंत पोचवायचं आहे. बरं. तर ते म्हटले की पण तुझे वडील एवढे मोठे गायक आहेत असं लोक म्हणतात, तर ते काय म्हणतील की मी तुझ्याकरता थोडं कॉम्प्रोमाइज केलं? तर म्हटलं हो, म्हणू दे त्यांना, मला करू द्या पहिले, जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही नका गाऊ. आणि पिया बावरी हे गाणं तेव्हा झालं आणि ते राग दरबारीमध्ये गाणं आहे. तुम्ही जर ऐकलं नसेल तर मी थोडंसं ते ऐकवतो तुम्हाला.
फ्युजन जेव्हा करतोस तेव्हा आता हे एक उदाहरण तू आम्हाला दिलंस, पण हे तू कसं करतोस, म्हणजे हे तुला कसं जमतं? ह्याचं कारण परत मी सांगतो की लहानपणापासनं मी सगळ्या जगभरातलं म्युझिक नेहमी ऐकतो. त्याचे इन्फ्लुएन्सेस मी आत्ता या सगळ्या गाण्यात तुम्हाला दाखवले. आता तुम्ही बघितलं की ग्रीक आणि अरेबियन थोडंसा एक त्याच्यात इफेक्ट आहे आणि ते आम्ही यात यूज केलं, त्यामुळे साऊंड बदलला. नाही तर नुसती ही पेटी आणि तबल्यावर जर बंदिश केली तर त्यात वेगळं काहीच वाटणार नाही. बरोबर. इट इज द साऊंड आणि सगळा ऑर्केस्ट्रेशन ज्याच्यामुळे हा फरक पडला. या अल्बमला कसा प्रतिसाद मिळाला? हा भारतातला फ्युजनमधला सगळ्यात मोठा अल्बम मानले जातो. जर तुम्ही त्याचे सेल्स बघितले किंवा त्याचं नाव बघितलं तर आज खूप लोकांना जे ऐकत नाही क्लासिकल म्युझिक त्यांना पण पिया बावरी हे गाणं माहिती आहे. मला एक सांग की कलाकाराला संगीतकाराला सुद्धा शिस्तीची प्लॅनिंगची डिसिप्लिनची आवश्यकता असते का रे? हा राग जर आपल्याला करायचा आहे किंवा एवढा रियाज करायचा आहे तर तेवढा रियाज झालाच पाहिजे आणि तो रोज झाला पाहिजे. मग त्यामध्ये ताप आला तुमचा नाही तर काही असो तब्येतीचे कारणं चालत नाहीत. कलाकाराला पहिलेपासनं ट्रॅव्हलिंगचं डिसिप्लिन लागतं. आज इकडे तर उद्या तिकडे, त्याच्याकरता तब्येत लागते आणि तब्येतीपेक्षा जास्त माइंड स्ट्रॉंग लागतं. बरोबर. प्रचंड माइंड स्ट्रॉंग लागतं आणि त्याचं एक डिसिप्लिनच म्हणता येईल, क्रिएटिव्ह डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण, की हे कसं मग कसं झालं पाहिजे आणि त्याकरता काय रियाज लागतो, तर ते डिसिप्लिन नक्कीच पाहिजे. तू कीबोर्ड वाजवतोस आणि मगाशी म्हणालास तसं कीबोर्ड हे पाश्चिमात्य वाद्य आहे आणि त्याच्यावरती तू आपलं म्हणजे भारतीय संगीत, भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत वाजवतोस, हे तुला कसं जमतं आणि त्याचं तू आमच्यासाठी काही एखादं उदाहरण आणलंयस? मी आत्ता एक प्रयत्न केलाय, तुम्हाला ऐकवतो. काटा रोते कुणाला गायलाय देवकी पंडित आणि मेल वर्जन गायलेत शौनक अभिषेकी. त्यात गिटारचा वापर केलेला आहे आणि सगळं गाणं गिटारवर आहे. स्वरमेळ जर वेगळा असला तर त्याचा एकंदर इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव किती वेगळा पडतो हे आपल्याला कळतं याच्यामधून. आणि यामध्ये एक वेगळा साऊंड मिळतो आपल्याला, काहीतरी वेगळं वेगळेपण मिळतं आणि ते त्याचं जे सोल आहे, जे जान आहे, ती तीच आहे, ती तीच आहे. पण काहीतरी नवीन माणसाने जर केलं नाही तर एक शिळेपण होतं वाटतं आणि ते संगीतात तर वाटतंच. अभिजित, संगीतानं तुला काय काय दिलं? आज मी इथे बसून लोक ऐकतायत आणि एवढे सुंदर रसिक बसलेत ह्याचा आनंद फक्त मला माहिती आहे. क्या बात. आणि तो आनंद जो आहे तो मटेरियलिस्टिक नाही आहे, त्याच्या त्याचा पैशाशी काहीही संबंध नाही आहे. हे तुला संगीताने दिलं? हे मला संगीताने दिलं. मी आजही सांगतो की द वर्स्ट नाईटमेअर, म्हणजे जे वाईट स्वप्न असतं ते कलाकाराला सगळ्यात वाईट स्वप्न हे मरण्याचं नसतं. कलाकाराला सगळ्यात वाईट स्वप्न असतं की आपण स्टेजवर आहोत आणि समोर ऐकायला कोणी नाही. पैसे मिळतच असतात, भरभरून मिळतात, कधी नाही मिळत. पण लोक आणि ऐकणारे आणि रसिक श्रोता हा सगळ्यात जास्ती आपल्या जीवापेक्षाही जास्ती कलाकाराला प्रिय असतो असं मला वाटतं. आणि हे संगीताने मला दिलं. वा, आपली करिअर कॉन्फरन्स आहे त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला करिअर करता येईलच असं नाही, परंतु सर्वांचा कलेकडे बघायचा अप्रोच कसा असावा, कारण जसा तानसेन हवा तसा कानसेनही हवा. तर ह्या कलेचं स्थान करिअरमधलं, सगळ्यांची कला क्षेत्रात करिअर नसली तरी, ह्या संदर्भामध्ये तू काय सांगशील? माझ्या मते हा प्रश्न आई वडिलांकरता पण असेल. हो आहे ना. तर मी एवढं सांगेन की कला क्षेत्रामध्ये कौतुक चालत नाही,
एका पर्टिक्युलर पॉईंटनंतर कौतुक म्हणजे अरे वा वा हा गायला लागला म्हणजे आता हा डायरेक्ट आता स्टेजवर झाला हा म्हणजे पंडित झाला उस्ताद झाला असं होऊ शकत नाही. कौतुक हे कौतुका ठिकाणी घरीच ठेवावं आणि जर आपल्या घरी संगीत नसेल तर एखाद्या गुरुकडे जाऊन त्यांना विचारावं की ह्याच्यात टॅलेंट आहे की नाही. कारण संगीत मी संगीताबद्दलच बोलतो दुसऱ्या इतर गोष्टींबद्दल नाही. संगीतामध्ये फक्त दोन गोष्टींनी संगीत येतं, एक तर ते रक्तातनं पाहिजे आणि नाही तर ते देवाने दिलं पाहिजे. संगीत शिकून येत नाही, कधीच येत नाही. जे संगीत जे एक टॅलेंट असतं त्याला वाढ करण्याकरता आपल्याला शिक्षण लागतं संगीत. बरोबर. स्किल येतं, स्किल टॅलेंट नाही, टॅलेंट शिकून नाही येत. कौतुक करून एकदा किंवा दोनदा तुम्ही स्टेजवर उभे राहू शकता, त्याच्या पुढे नाही. आज जेवढे रियालिटी शोज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, तू सगळ्या आपणच लोकांनी सगळ्या लहान मुलांना मोठं केलं आहे, पण त्यांचं पुढे किती करिअर होतं हे तुम्हीच बघा. आज एक दोन वर्ष तीन वर्ष तिसऱ्या वर्षी लोक विसरतात त्यांना. बरोबर. म्हणून कौतुक आणि प्रोफेशन म्हणजे यामध्ये फरक आहे आणि तो प्लीज तुम्ही सगळे खूप अच्छा.